मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे. सीमा देव यांनी 24 ऑगस्टला सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलेले होते. त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते, मात्र ते सर्व उपचार अपयशी ठरले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमादेव यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमादेव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. 27 मार्च 1942 साली गिरगाव मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची मुले आहेत. सीमादेव यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा दुर्गा खोटे यांच्यापासून सुलोचना, ललिता पवार यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींनी इथली वाट रुळवली होती. तरीसुद्धा चित्रपटसृष्टीत प्रवेश ही सहज गोष्ट नव्हती. आजूबाजूच्या समाजाची बोलणी आणि नजरा यावर मात करून पुढे जाण्यात खरे दिव्य होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शालेय शिक्षण करतानाच नृत्याची आवड देखील जोपासली. कल्याणजी आनंदजींपैकी आनंदजींचा ऑर्केस्ट्रा होता, त्यामध्ये त्या गाणी म्हणायच्या. गायन आणि नृत्याची आवड त्यांना बालपणापासूनच असल्यामुळे पुढे कलाक्षेत्रातील वाट त्यांना खुणावं लागली होती. त्यांच्या 2 बहिणी आणि मावशीही चित्रपटांसाठी कोरसमध्ये गाऊन घरखर्चाला मदत करू लागल्या होत्या. बालपणी कौटुंबिक पातळीवर संघर्ष चालला असला तरी आजूबाजूला निंदकांची कमतरता नसते. सारस्वत गोड समाजातील मुली आणि महिलांनी गाणे बजावणे करणे म्हणजे मोठा अपराधच मानला जायचा. तरी देखील त्यांनी लोकांची पर्वा न करता आपली वाटचाल सुरूच ठेवली. त्याचमुळे सीमादेव या नावाला मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक स्वतंत्र ओळख मिळाली होती. 1957 साली आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले होते. आनंद, जगाच्या पाठीवर, मौल करीन, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट असतील. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद सिनेमातील त्यांची छोटी भूमिका देखील संस्मरणीय ठरली आहे. डॉक्टर प्रकाश कुलकर्णी म्हणजेच रमेश देव यांच्या पत्नीची म्हणजे सुमन कुलकर्णीची भूमिका त्यांनी साकारली होती. एकदा आनंदला नमस्कार करून त्या आशीर्वाद मागतात तेव्हा आनंद त्यांना म्हणतो, तुझे क्या आशीर्वाद दू बहन, ये भी तो नहीं कह सकता कि मेरी उम्र तुम्हें लग जाए. अत्यंत सुंदर संवाद आणि तितकाच उत्तम अभिनय त्यांनी साकारला होता. रमेश देव यांच्यासोबत पडद्यावर देखील या जोडीने काही चित्रपटांमध्ये पतीपत्नीची भूमिका साकारली होती. त्या अगदी शांत स्वभावाच्या होत्या आणि पडद्यावरचा त्यांचा वावरही तसाच. त्यामुळे भालजी पेंढारकर यांनी त्यांना थोडी आग पी असा सल्ला दिला होता. एक आदर्श गृहिणी तसेच मोठी बहीण अशा पडद्यावरच्या त्यांच्या सोज्वळ प्रतिमा ह्या रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी कोरल्या गेल्या. 2017 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पीफमधील पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चौथीच्या चंद्राची कोर हे त्यांचं प्रचंड गाजलेलं गाणं होतं. तसेच सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला हे प्रेमगीत देखील प्रेमी युगलांच्या ओठावर अनेक दशके रेंगाळत राहील. बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलतर्फे दिवंगत अभिनेत्री सीमादेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला सीमादेव यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.